आमदार अमल महाडिक यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी रात्री उजगाव इथं भर पावसामध्ये जाहीर सभा झाली। या सभेमध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौभाग्यवती शौमिका महाडिक यांनी अत्यंत मुद्देसूद आणि मनापासून भाषण केलं। ही निवडणूक वैयक्तिक टीका टिप्पणीवर नसावी तर विकासाच्या मुद्द्यावर असावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। आमदार अमल महाडिक यांनी 1150 कोटी रुपयांची विकास कामं केली आहेत, तरीही विरोधकांशी संघर्ष करून जनतेच्या पाठबळावर आम्ही ही निवडणूक जिंकून दाखवू असा दावा शौमिका महाडिक यांनी केला। या सभेमध्ये सौभाग्यवती शौमिका महाडिक यांनी जोरदार फटकेबाजी करत विरोधकांना नामोहरम केलं। शुक्रवारी रात्री उजगाव इथं भाजपचे उमेदवार आमदार अमल महाडिक यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा पार पडली। महाडिक कुटुंबियांनी आजवर कुणाचाही विश्वासघात केला नाही। गेल्या 30 वर्षात माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी अनेक सामान्य कार्यकर्त्यांना मोठं केलं, पदं दिली, दिलेला शब्द पाळला, पण कधीही विश्वासघात केला नाही असं शौमिका महाडिक म्हणाल्या। महाडिक यांनी कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसला बळच दिलं होतं असंही त्या म्हणाल्या। 20 वर्ष माधवराव भाडकांनी काय केलं विचारतात ना। 20 वर्षात माधवराव भाडकांनी सामान्य माणसाला मोठं केलं, तो माणूस मोठा झाला आणि त्याच माधवराव भाडकांच्या छातीवरती पाय देऊन विरोधी पक्षात जाऊन बसला, विरोधी पक्षाच्या नेत्याबरोबर जाऊन बसला। हे बघितलेलं आहे या जनतेने। महाडिक विश्वासघातकी नव्हते, महाडिकांनी काँग्रेस सोडली नव्हती। महाडिक जोपर्यंत काँग्रेसमध्ये होते काँग्रेस खूप चांगली चालली होती। 2004 ते 2009 काँग्रेस खूप चांगली चालली होती। 2009-2014 पर्यंत कशी चालली ही सगळ्यांनी बघितलेलं आहे। 2014 लोकसभा निवडणुकीत सतेश पाटील यांनी धनंजय महाडिक यांना मदत केली असा दावा केला जातो, पण तरीही मतदानाची आकडेवारी पाहता सतेश पाटील यांनीच पाठीत वार केला। त्याही आधी काँग्रेस कमिटीत ठरवून अमल महाडिक यांना जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळू दिलं नाही। सतेश पाटील यांनीच वारंवार विश्वासघात केल्यानं कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव 2014 ची विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी अमल महाडिक तयार झाले। जेव्हा आमदारकी आली त्यांची 2014 विधानसभा, तेव्हा कार्यकर्त्यांच्या मागणी खातर आम्हाला यामध्ये प्रवेश करावा लागला। यामध्ये ना धनंजय महाडिक साहेबांचा हात होता ना आप्पांचा हात होता, केवळ आणि केवळ कार्यकर्त्यांचा आदेश होता म्हणून तो आम्ही मस्तकी स्वीकारला। 2014 विधानसभा निवडणुकीवेळी भाजप सत्तारूढ पक्ष नव्हता, त्यामुळे जिकडं सत्ता तिकडं महाडिक या आरोपात काहीच तथ्य नाही असं चोख प्रत्युत्तर शौमिका महाडिक यांनी दिलं। ज्येष्ठांची सेवा करताना अमल महाडिक यांना कुणी बाळ म्हटलं तरी हरकत नाही असा टोलाही त्यांनी लगावला। आपल्या मुलाच्या कर्तृत्वावर विश्वास असल्यामुळं महादेवराव महाडिक यांना निवडणुकीत प्रत्यक्ष उतरण्याची गरज नाही, कोल्हापूर दक्षिणची जनता महाडिक परिवारासोबत आहे असंही त्यांनी सांगितलं। 2014 अमल महाडिक साहेबांनी भाजप मधून, जी भाजप 2014 राज्यामध्ये सत्तेत नव्हती हे मला आवर्जून नमूद करायचं आहे, कारण का त्यांचा दुसरा आरोप असा असतो की जिथं सत्ता असती तिथं महाडिक असतात। तर 2014 अमल महाडिक साहेब जेव्हा भाजपमध्ये गेले तेव्हा भाजपची सत्ता नव्हती, आता महाडिक भाजपमध्ये गेला भाजपची सत्ता आली आणि तुमची संपली, त्याला महाडिकचा बावधार नाही। अमल महादेवराव महाडिक हे नावच त्यांच्यासाठी पुरेसे आहे। माधवराव महाडिक स्वतःची गरज नाही, माधवराव महाडिक हे अमलच्या नावाच्या पुढे आहेत। ते कुठेही गेलेले नाही आहेत आणि कधी जाणार नाही, त्यांना त्यांच्या मुलाच्या कर्तृत्वावरती संपूर्ण विश्वास आहे आणि एवढासा काटा काढायला तलवारीची गरज लागत नाही। विरोधकांनी आपल्या सर्व संस्थेतील कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामात जुंपला आहे। केवळ व्यक्तिद्वेषातून सतेश पाटील बिनबुडाची आणि खोटी टीका करत आहेत। ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचा विश्वासघात केला त्यांनी नीतिमत्ता शिकवू नये असा सनसणी टोलाही शौमिका महाडिक यांनी लगावला। गेली 5 वर्ष अमल महाडिक सातत्यानं जनतेच्या संपर्कात आहेत। भाजपचं राज्यातील आणि देशातील प्रचंड काम घेऊन आणि स्वतःचं विजन घेऊन ते जनतेसमोर जात आहेत। सतेश पाटील यांच्याकडं एवढा मोठा उद्योग समूह आहे तर आजवर तरुणांना का नोकऱ्या दिल्या नाहीत असा सवालही त्यांनी उपस्थित केला। एवढा मोठा उद्योग समूह होताच तर तुमचा आत्ताचा उमेदवार आत्ताच का नोकऱ्या घ्यायचं बोलतो? 10 वर्ष तुम्ही आमदार होता, 3 वर्ष गेले विधान परिषदेचे आमदार आहात, का बरं रोजगार दिला नाही एवढ्या मोठ्या मोठ्या संस्था तुमच्याकडे आहेत? तर
हा केवळ मुद्दा घेऊन तुमच्या समोर उतरत आहे. स्वतः ते म्हणा ना की कोल्ह्याला द्राक्ष आंबट, स्वतःला नाही जमलं की मग ते दुसऱ्याचं पण खराब. जे सरकारने काम केले ती बोलून दाखवणार आहे, जी केली नाही त्याच्यावरती सतत बोट ठेवत राहणार. एकूणच शुक्रवारच्या उसगावमधील सभेतून शौमिका महाडिक यांनी अत्यंत शांतपणे पण मुद्देसूद भाषण करून विरोधकांच्या सर्व आरोपांना खणखणीत उत्तर दिलं, त्यामुळे ही सभा सोशल मीडियावरही प्रचंड गाजत आहे.